मध्ये असा पूर ज्यावेळेला येतो त्यावेळेला पहिल्यांदा तर तिथे राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणं हे जास्त महत्वाचं असतं, कारण त्यांच्या जीवितांचं रक्षण, जनावरांच्या जीवितांचं रक्षण हे पहिलं सगळ्यात काम आहे. नंतर मग पुराची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन त्याच्यामध्ये किती काळ त्यांना ते राहावं लागणार आहे, त्याच्यासाठी त्यांना लागणारं अन्न, त्यांना लागणारं पाणी, अशा वेळेला वीज जाते तर विजेचं रिस्टोरेशन किंवा काही पर्यायी व्यवस्था हे पण त्या ठिकाणी करणं आवश्यक असतं. आणि ज्यावेळेला पूर उतरतो त्यावेळेला त्या परिसरामध्ये साथीचे आजार खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात, आणि म्हणून साथीचे आजार कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा वैद्यकीय पथकं त्या ठिकाणी जाणं, डॉक्टर्स जाणं आणि त्यांनी त्यांना सगळ्यांना उपचार करणं या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्याच्यासाठी आवश्यक असणारी औषधंसुद्धा पुरवणं ही सरकारची आणि आपली नागरिकांची सुद्धा सगळ्यांची जबाबदारी आहे. तर जेव्हा जेव्हा असं काहीतरी डिझास्टर होतं त्या त्यावेळेला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, निवाऱ्यासह सगळ्या गोष्टी या देणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि या दोन्ही तिन्ही प्रसंगामध्ये म्हणजे ज्या वेळेला मांढरा देवीला घटना घडली किंवा 2005 पुरामध्ये मी वीज 2005 पुरामध्ये मी राज्याचा वीज मंत्री होतो, त्यावेळेला सगळ्या परिसरामध्ये विजेचं रिस्टोरेशन करणं ही जबाबदारी माझ्याकडे होती. आणि त्यामुळं प्रत्येक भागाभागामध्ये जाऊन तिथली परिस्थितीचा अंदाज घेऊन तातडीने काय करणं गरजेचं ते करून सगळ्या भागामध्ये जीवनमान हे सुरळीत होईल असा प्रयत्न आम्ही केला होता. आणि माळींची घटना तर सगळ्यांच्या समोर आहे की माळींला एवढी आपत्ती 2014 एवढी आपत्ती घडल्याच्या नंतर त्यावेळेला महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये खूप मोठी मदत केली होती, खूप आधार दिला होता आणि तो अनुभव आहे. आणि त्याच्यामुळं आत्तासुद्धा या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आमचे सगळे कार्यकर्ते, सगळे पदाधिकारी, सर्व संस्था या एकदम तयारीत आहेत. आणि नुसतीच तयारी नाही तर कार्याला सुरुवात केलेली आहे. आज सकाळीच जवळजवळ 10,000 लोकांचं अन्न हे सांगलीच्या दिशेने रवाना झालेलं आहे. साहेब, या पुढच्या काळात पूर जर अजून ओसरला तर या पुढच्या काळात अजून परिस्थिती भयंकर असेल. त्या ठिकाणचे परिसर जे गाळ असेल किंवा दंगलयुक्त परिसर होईल, या पुढच्या काळात अजून परिस्थिती भयंकर अशा वेळेस सरकारने अजून काय उपाययोजना करणे गरजेचं वाटतं? सरकारने पहिले तर एक तर उपाययोजना ही केली पाहिजे की त्याच्यामध्ये आता तर बहुतेक लोकांना सुरक्षित स्थळे हलवलेलं आहे, अजून कोणी राहिले असतील तर त्यांना त्या ठिकाणी हलवणं आवश्यक आहे. अन्न जिथं बाय रोड पोहोचत नाही तिथं हेलिकॉप्टरमधून किंवा अन्य मार्गाने त्या ठिकाणी अन्न पोहोचवणं, पाणी पोहोचवणं हे गरजेचं आहे. आणि त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय मदतसुद्धा पोहोचवणं हे गरजेचं आहे. प्रामुख्याने या तीन गोष्टी आत्ता कराव्या लागतील. आणि पूर ओसरल्याच्या नंतर मग कुटुंबांचं जे नुकसान झालेलं असेल त्यांचं जीवनमान पुन्हा सुरळीत करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत देणं, त्यांना आपत्तीमध्ये जे जे सगळं सहाय्य करावं लागतं ते सगळं सहाय्य करणं ही सरकारची जबाबदारी, ती सरकारने केली पाहिजे. आणि या सगळ्या लोकांना स्वतःच्या पायावर पुन्हा उभं करायचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतः पवार साहेबांनी सांगितलं त्या ठिकाणी आपत्ती जाहीर करून 100% कर्जमाफी करणे गरजेचं आहे. प्रामुख्याने जर पाहिलं त्या ठिकाणची परिस्थिती अक्षरशः पूर्णपणे नष्ट झाली, शेती सुद्धा उद्ध्वस्त झालेली, तर कर्जमाफीच्या दृष्टीने काय तुम्हाला वाटतं सरकारने काय उपाययोजना करणे गरजेचं आहे? कर्जमाफी करणं तर आवश्यक आहेच, कारण शेवटी असं आहे की अशा प्रसंगामध्ये ज्या वेळेला सगळं शेतातलं पीक गेलेलं असतं, घरदार गेलेलं असतं, सगळं नुकसान झालेलं असतं, अशा वेळेला नवीन सुरुवातच करायची असते. आणि नवीन सुरुवात करत असताना आधीचा बोजा डोक्यावर घेऊन नवीन सुरुवात करता येत नाही. त्यावेळेला म्हणजे प्रत्यक्ष लाईव्हलीहूडसाठी त्या आवश्यक असणारी मदत आणि कर्जमाफी या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.